म्हणजे 1000 रुपये प्रशांत दादांवर एवढं प्रेम आहे. प्रशांत दादा आहेत कुठे? आहेत आहेत आहेत. विकेटची हॅट्रिक मात्र फलंदाजी आहे. आपण फलंदाजीकडे सुद्धा विकेटसाठी सुद्धा त्यांना विकेटची हॅट्रिक सुद्धा केली तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक मणीष दादा गायला यांच्याकडून हे लावलं गेलंय. म्हणजे आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस आहे, आपल्या माणसासाठी हे प्रेम आहे प्रशांत दादा. आणि तसे सुभाष मामा यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. सुभाष मामा आपलं सुद्धा करतो स्वागत. सुभाष मामा गरेल आपलं सुद्धा स्वागत करतोय आम्ही या सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाड्या सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाड्याच्या स्पर्धेमध्ये. आज आपण बघितलं तर प्रेक्षक मोठ्या संख्येने, संध्याकाळचं सत्र आहे ना, खास करून जास्त मोठ्या वाढणार आहे. मात्र सध्या तरी आपण राहूया ब्रेकमध्ये. मात्र जाता जाता येत आहेत आपल्यापर्यंत धावतं समालोचन घेऊन या स्पर्धेचे मुख्य समालोचक आदरणीय मणीष गायल सर. धन्यवाद जयेश डुकले. आपण बघितलं चंद्रपाडा संघ ज्या पद्धतीने हारलाय त्याचं निश्चितच खापर फुटलं जाईल रुपेश गोवारी याच्याकडनं. कारण रुपेश गोवारीने 6 चेंडू टाकत असताना 26 धावा दिल्या आणि कुठेतरी आपण बघतोय रुपेश गोवारी हे पूर्णपणे जबाबदार बघायला मिळतात या संपूर्णपणे पराजयाला चंद्रपाडाच्या. खूपच खराब अशी गोलंदाजी बघायला मिळाली होती. 3 षटकार खाल्ले होते त्यांनी आणि 1 चौकार. याच्यामुळे रुपेशची गोवारी खरंच तुमचा आज अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून असं लगेच हरवायचं नसते टीमला. चला मैदानाकडे वळूयात. पहिली देवाला नाही म्हणून असं थोडी असतंय. चला मॅचकडे जाऊयात. गमतीचा भाग झालाय या ठिकाणी. मैदानाकडे वळूयात. 2 संघ आमने सामने. युवराज 11 कोलेकर पाडा संघावरसेस आपण बघतोय. आज इगल नायगाव, इगल स्पोर्ट्स नायगाव. तर अप्रतिम असा सामना रंगला गेला शेवटच्या चेंडूपर्यंत. आणि मी नंदकुमार रावते यांचं कौतुक करेन ज्या पद्धतीनं त्यांनी हाताळली केली चेंडूची. तर खरंच कौतुकास्पद आहे आणि यापुढे प्रमोट केलं पाहिजे नंदकुमारजी तुम्हाला. सुभाषजी गरेल आपण बघतोय मॅन फॉर्म सातिवली आणि त्यांचं इथे आगमन झालंय अतिथी कक्षामध्ये. त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी. आपण बघतोय 2 पंच मैदानामध्ये आपण बघतोय पराभवाच्या छायेत गेल्यानंतर या वेळेला निराशेच्या छायेत असताना आपण बघतोय शंभूजी बलंगे आणि रुपेशजी गोवारी हे जाताना दिसत आहेत. तर चंद्रपाडाचं हे आयोजन अप्रतिमाचा संडे अंतिम दिवस. फक्त दिलगिरी व्यक्त करतोय की सेकंड राऊंड आम्हाला 2 षटकांचा खेळावा लागतो. त्याचं कारण असं आहे की पावसाचं व्यत्यय आलं होतं रात्री आणि त्यामुळे ग्राउंड ओलं होतं, सामने उशिरा सुरू झाल्यात आणि यामुळे आम्ही सेकंड राऊंड आहे ना जो 2 षटकांचा खेळतोय त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात आपण होते सलामी जोडी मैदानामध्ये. एका बाजूला रोशन आणि दुसऱ्या बाजूला सूरज. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय ईगल स्पोर्ट नायगाव संघाचा हेमंत जाधव हा गोलंदाज. निश्चितच आपण बघतोय विकास वायडाजी यांच्याकडनं बक्षीस लागलं जाईल या मॅचला. त्यांना विनंती असेल आम्ही आपण त्यांनी सामाजिक कक्षामध्ये या. मोठा फटका चेंडू हवेत या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर घणाघात. डिक्लरेशन रोनच्या रूपाने 2 धावा मिळत आहेत. व्हॉलेंटियर्स चंद्रपाडाचे पाठी राखे. लगेच चेंडू आणायचं आहे. बॉल घ्या. पहिलाच चेंडू आपण बघतोय या ठिकाणी भिरकवून दिला तो म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा डिक्लरेशनच्या रूपाने मिळत आहेत आणि व्हॉलेंटियर्स जाप लगेच तिथे चेंडू घ्यायचा आहे. तोपर्यंत नवीन चेंडू मैदानामध्ये पोहोचवला जाईल. एकंदरीत आपण बघतोय वसई तालुका क्रिकेट असोसिएशन आणि चंद्रपाडा यांचं जुनं नातं आहे. कारण सगळ्यात पहिला असोसिएशनमध्ये आपण बघतोय संस्थापक सदस्य म्हणून ज्यांनी नोंद केली होती त्या तो संघ म्हणजे चंद्रपाडा. त्याच्या नंतर बरेच संघ आलेत या असोसिएशनमध्ये. त्याच्यामध्ये युवराज 11 कोलेकरपाडा हा संघ आहे. मात्र सुरुवातीच्या संस्थापक सदस्यामध्ये वसई तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये चंद्रपाडा हा संघ आहे. यावेळेस आपण बघतोय वान भाऊची सीमार्शे बाहेर जातोय, चौकार येतोय, क्या बात आहे. मात्र कोलेकर पाडाचा जो संघ आहे मी प्रशांतजी जाधव यांचं खरंच अभिनंदन करेन कारण त्यांनी बांधून ठेवलाय संघाला. प्रशांतजी जाधव यांचं असं व्यक्तिमत्व आहे की ते कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला मदतीला उभे राहतात आणि निश्चितच त्यामुळे सगळ्या या पंचकृषी ते प्रसिद्ध आहेत आणि निश्चितच त्यांचा संघ इथे खेळतोय या ब्ल्यू जर्सीमध्ये. शुभेच्छा असते प्रशांतजी जाधव तुम्हाला. निसर्गप्रेमी ऍडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष आहेत ते आणि निश्चितच त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. मैदानाकडे जाऊयात. यॉर्करलँड चेंडू कॅट अँड बोर्ड होईल का? याज इट्स टेकन गॉन. पहिला आदरा बसतो या ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाज रोशनची खेळ संपुष्टात धावसंख्या 6 असताना. संजू जाधव आपण बघतोय अजूनही क्रिकेट खेळत आहेत. निश्चितच आपलं कौतुक असेल संजू दादा. एक्सपर्ट स्पिरिट आहे तुमच्याकडे, जोश आहे आणि
निश्चितच प्रेरणा देणार आहे तुम्हाला सगळ्या खेळाडूंना या वसई तालुका क्रिकेट असोसिएशनला. एक जुने जाणकार खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय नवीन खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला कौतुक वाटतंय, आपला अभिमान वाटतो, कारण आम्ही लहान असल्यापासून तुमचा खेळ पाहतोय आणि अजूनही तुम्ही खेळतायत यात, त्याच्यामुळे आपण बघतोय कुठेतरी अभिमान वाटतोय. या ठिकाणी कर्णधार परेश आपण बघतोय, या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवतोय. एक ईगल नायगाव संघ मला आठवतंय ज्यावेळेला खोपरीपाडा संघाच्या मैदानावर खेळायला यायचा त्यावेळेला जे सगळे खेळाडू आहेत ते अजूनही आपण बघतोय, तो संघ जिवंत आहे, चांगला खेळ करतोय. या ठिकाणी नायगावचा संघ, हे जुने संघ आहेत लक्षात घ्या, नवीन येणाऱ्या संघांनी नोंद घेतले घ्यायची आहे की यांचा कुठेतरी आपण मान राखलाच पाहिजे. आणि एक चांगला खेळ, चांगला शिस्तबद्ध खेळ यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण बघतोय होत असतो हा ईगल नायगाव संघ. हे म्हणता ओव्हर बे चेंडू मोठा हिट करण्याचा प्रयत्न मिस झालाय, निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसतंय. क्या बात आहे हेमंत, हा कुठल्या चेंडू स्पॉटवर पडला आणि सरळ आपण बघतोय उसळी घेतली चेंडूने यशस्वी रक्षकाच्या हातात. नवीन फलंदाज आपण बघतोय गणेश येतोय आणि या गणेशला आपण बघतोय, गणेश आवरे आमचे मित्र आहेत, परम मित्र आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळून काढला चेंडू जातो तो म्हणजे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, खेळाडू पोहोचेपर्यंत दुसरा धाव सहजरित्या पूर्ण करतोय काय, यस सहजरित्या पूर्ण वेट असा कॉल केला गेलाय आणि फक्त आणि फक्त दोन धावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजेच या ठिकाणी फलंदाज गणेश याला. संघाचा यावेळेस धावसंख्या आपण बघतोय 8 धावा. तर या ठिकाणी आम्हाला सकाळच्या 17 पासून जयश्री डुकले जॉईंट झाल्यात, खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून पोहोचत असतं आणि येणाऱ्या पूर्ण वर्षामध्ये त्यांची समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. यावेळेस आपण बघतोय ऑन द राईज खेळायला गेला चेंडू जातोय शॉर्ट, खराब थ्रो, खराब थ्रो. या ठिकाणी काय झालंय, आपण बघतोय नाव काय, अभय तुमडे हा खेळाडू आपण बघतोय, खूप चांगलं शिकायला मिळतंय खेळाडूकडनं निश्चितच. धावसंख्या आपण धावफलकावर षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या समाप्त धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, तिसऱ्या चेंडूवर गडीबाद झाला, पाचवा चेंडू निर्धाव, सहाव्या चेंडूवर 2 धावा आणि सातव्या चेंडूवर आपण होतोय 1 धाव, सहाव्या चेंडूवर 1 धाव मिळतोय. एकंदरीत 6 चेंडू हाताळले गेलेत आणि धावसंख्या 9 धावा, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ठिकाणी आणि किती धावा संभवतोय ते बघायला लागेल. पहिला सामना आपण बघितला चंद्रपाडा संघ रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाने सामना विजयी झालाय आणि त्याचं कारण होतं रुपेश गोवार यांची गोलंदाजी आणि फलंदाजी कोणी केली होती ती म्हणजेच यस 20 धावा जमवल्या 15 बॉलात, मात्र 26 रन दिल्या 6 बॉलात अशी माहिती आम्हाला गुणलेखक विनोदजी परेण आम्हाला पोहोचवतात. यावेळेस गोलंदाजीमध्ये परिवर्तन, परेशजी जात आहेत 21 नंबर जर्सीचा खेळाडू, स्ट्राईक एंड कडे गणेश, मोठा फटकास हिट 6 रन्स आणि निश्चितच आपण बघतोय जावा लवर गणेश शावरे यांच्या बॅटमधून निघाला षटकार, अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर. आपण बघतोय ओव्हर पिच चेंडू होता या ठिकाणी आणि याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजच्या माध्यमातून. 6 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 15 धावा, गणेश शावरेच्या बॅटमधून येणारा हा मोठा षटकार. खराब चेंडू, नो चेंडू, प्लस 1 1+1 च्या 2 धावा मिळत आहेत आणि या चेंडू मध्ये आपण बघतोय अजूनही फ्री हिट असणार आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी. परेश थोडस आपण बघतोय षटकारानंतर लाईन लेन मिस करताना दिसतायत. तर मागच्या मॅच कडे मी नक्की जाणार आहे की ज्या पद्धतीनं रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाने यस चेंडू द्या फलंदाजी केली त्याचं कौतुक, कारण त्यांचाही सरावाचा अभाव होता आणि सराव नसतानाही त्यांनी चांगला खेळ केलाय आणि विजय संपादन केलाय, पुढच्या फेरीत प्रवेश केला, त्यांचं कौतुक असणार आहे. या ठिकाणी विकासजी वायडा असतील त्यांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कार्याध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन विकासजी वायडा. या ठिकाणी आपण चांगला फटका खेळला गेलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये संजू आहेत, थोडस मिसफिल्डिंग झालंय आणि फक्त 2 धावा मिळतात या ठिकाणी ते म्हणजेच गणेश याला, धावसंख्येत भर, धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. तर या ठिकाणी आपण बघतोय संध्याकाळच्या सत्रात अनेक मान्यवरांची उपस्थिती इथे लाभणार आहे. या स्पर्धेला आपण बघतोय 3 टी-शर्ट आलेले आहेत निलेश सांबरे यांच्या माध्यमातून, सांबरे ब्रदर्स स्पोर्ट्स. मोठा फटका, 6 रन्स, गुड शॉट गणेश याच्या माध्यमातून.
हा दुसरा षटकार येतोय आणि या षटकारांची धावसंख्या बरं होते. धावसंख्या धावफलकावर 25 धावा लागली गेली. 25 रन्स ऑफ द बोर्ड. काय फलंदाजी करतोय तो म्हणजे युवराज इलेव्हन कोहली कारापाडा संघ. प्रशांत जी आपण बघतोय खूपच आनंद दिसतोय, स्माईल दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर. मात्र त्यांना पारितोषिक लागलं गेलंय, ते मैदानात कधी येतील याची उत्सुकता सगळ्यांना लागलंय. दोन षटकार मारा, 500 रुपये शंभू बलंगे यांच्याकडनं, 500 रुपये घायाळ यांच्याकडनं. मोठा फटका, मेस टाइम, चेंडू हवे, जेल घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही. चेंडू जातो डिक्लरेशन झोन मध्ये. एक धाव मिळेल फक्त आणि फक्त डिक्लरेशनच्या रूपानं. धावसंख्येत भर, धावसंख्या 26 धावा. तर एक चांगल्या खेळीमिळीचं वातावरण आपल्याला बघतोय. चांगले संघ, मैत्री, या सगळ्या गोष्टी. आणि आपण बघतोय वेगवेगळ्या जर्सीमध्ये. खंडीपाडा संघ आमचा बघतोय सगळ्यात आवडता संघ, खंडीपाडा संघ, केतकी बॉईज खंडीपाडा इथे उपस्थित असला असेल. किरण धूम सारखे खेळाडू त्याच्यामध्ये बघायला मिळतील. स्टायलिश प्लेअर वैभव धूम बघायला मिळणार आहे. मोठा फटका, चेंडू हवामध्ये, कॅच होईल काय? आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गडीबाद होतोय, गणेशची खेळी संपुष्टात येत आहे. आणि या ठिकाणी आपण काय बघतोय, कोण आहे मैदानात? आमचे सर्वात आवडते असे फलंदाज, निसर्गप्रेमी ऍडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष युवराज इलेव्हन कोहली कारापाडा संघाचे कर्ते धरते कर्णधार. प्रशांतजी जाधव यांनी जर दोन चेंडू दोन षटकार ठोकले तर बुनेजी बलंगे उपाध्यक्ष निसर्गप्रेमी ऍडव्हेंचर क्लब यांच्याकडनं 500 रुपये आणि मनीषजी घायाळ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेले प्रशांतजी जाधव यांना. प्रशांत जाधव आपण बघतोय. आणि बॅट कोणती आहे तर सांबरे ब्रदर्सची बॅट आहे, म्हणजे त्याची स्वतःची बॅट आहे. निलेश सांबरेची बॅट घेऊन आलेले आहेत. कमाल करतायत, बघूयात. आम्हाला स्पॉन्सर केलंय सांबरे ब्रदर्सने. दोन षटकार मारले तर 2500 रुपयाचं पारितोषिक दास यांच्याकडनं, निखिल दास यांच्याकडनं 2500 रुपये जर दोन बॉल दोन षटकार मारले म्हणजे 3500 मानकरी ठरेल प्रशांत जाधव. लागोपाठच्या दोन चेडू दोन षटकार ठोकले तर प्रशांत जाधवला पारितोषिक लागलंय. परेश नावाचा हा खेळाडू गोलंदाज म्हणून नावारूपाला आलाय. या चेंडूवर षटकार मारला नाही तर अजून पुढील 6 चेंडू आहेतच. धावसंख्येवर नजर टाकूयात. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. यावा असा चांगला फटका या ठिकाणी आपण बघतोय. एक धाव मिळेल, दुसरा त्याचा प्रयत्न नसणार आहे. दोन षटक संपतात. दोन षटकाच्या संपणं धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती म्हणजेच 27 धावा. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडू मध्ये मजल मारावी लागेल कारण आपण बघतोय 40 धावा चेस केल्यात मागच्या सामन्यामध्ये. आणि याचं कारण म्हणजे आपण बघतोय एक गोलंदाज मागा ठरला होता, 26 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाने. प्लीज व्हॉलेंटियर्स विनंती असेल की मैदानाच्या बाहेरून जायला सांगा. सामन्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा व्यत्यय येता कामा नये. आज शेवटचा सामना आहे, अंतिम दिवस आहे, अंतिम दिवस आहे, शेवटचा सामना खेळवायचा आहे. आणि यावेळेस आपण बघतोय कुठेतरी आपण बघतोय वेळेची बचत करणं खूप महत्वाचं आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची टुर्नामेंट आपण पाहतोय. या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये बसलेले आहेत माननीय श्री सुभाषजी गरेल साहेब, सातिवलीचे आमचे समर्थक आणि निश्चितच आमचे मित्र आहेत. आणि या ठिकाणी खास प्रशांत जाधव यांची मॅच बघायला ते आलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून अजून बक्षीस लागलेलं नाहीये. दास यांच्याकडनं 2500 आहेत, शंभू बलंगेकडनं 500 आहेत, बनीश घाय यांच्याकडनं 500 आहेत. मात्र गरेल यांच्याकडनं पारितोषिक लागलं नाही. जर दोन चेंडू दोन षटकार मारले तर सुभाष गरेल यांच्याकडनं 2000 म्हणजे जवळजवळ 5500 मानकरी ठरेल प्रशांत जाधव. 5500 पहिला षटकार. अजून एक षटकार मारला तर 5500 मानकरी ठरेल. क्या बात है प्रशांत, अप्रतिम. दास यांनी 2500 तयार ठेवायचे आहेत, सुभाषजी गरेल 2000 तयार ठेवायचे आहेत, शंभूजी बलंगे आपण सुद्धा तयार ठेवायचे आहेत. पारितोषिक वाढले जर
6,000 मिळतील, दासकडनं 3,000 मिळणार आहेत या षटकार मारला तर. लुकमान चिकन कडनं 1,000 या षटकाराला. वाईटचा इशारा अजूनही पारदर्शी काय आहे. प्रशांत जवळ जवळ 7,000 मानकरी ठरणार आहे. 3,000 दास यांच्याकडनं, 2,000 गरेल मामाकडनं, त्याच्यानंतर लुकमान चिकन कडनं 1,000 आणि शंभू आणि मनीष यांच्याकडनं 500-500. यावेळेस काय घडतंय, ओ माय गॉड, अप्रतिम चेंडू परे याचा आपण बघतोय. प्रथमेश याचा क्लीन बोल्ड त्रिपळा चिच्या रूपाने फलंदाज बाद. प्रशांत जाधवची खेळी संपुष्टात. नाराज करतोय प्रेक्षकांना प्रशांत जाधव, खास करून शंभू बलंगे यांना नाराज केलंय त्यांनी. वेल प्लेड प्रशांत जी, आपण एक खूप चांगला षटकार मारला होतात, आम्हाला तुमचा अभिमान आहे. मात्र 7,000 वाचवलेत तुम्ही. टायगर ग्रुपचे वाकीपाड्याचे अध्यक्ष रोहनजी कनोजी यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत अतिथी कक्षामध्ये. आपल्याला विनंती असेल की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. टायगर ग्रुप यांना विनंती असेल की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. दास यांच्याकडनं संदीपसाठी 1,000 रुपयेचं पारितोषिक लागले 2 षटकारांसाठी. यावेळी असा चांगला फटका मारला गेला, एकदा पूर्ण केले गेले. बेस फिल्डिंग हेमंत कडनं मिस फिल्डिंग आपण बघतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. खरंच दास यांनी आमच्याकडे पैसे जमा सुद्धा केले आहेत लक्षात घ्या, त्याच्यामुळे निश्चितच पारितोषिक तुम्हाला 100% मिळणार आहे. 1,000 रुपयाचं पारितोषिक संदीपला 2 षटकारांसाठी. यावास सारा आहे सरक फटका वानभाव चेडू सीमारेषे बाहेर चौकारासाठी. या 4 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या धाव फलकावर आपण बघतोय ती म्हणजे 38 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. किती 40 धावा झाल्या, 40 धावा धाव फलका झाल्यात. दोन चेंडूवर 2 चौकार मारले तर संदीप अंधेरे याला 1,000 रुपयाचं गरेल मामाकडनं. यावेळेस संजू जाधव यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरा धाव पूर्ण केलाय. यावेळेस 1 चेंडू मध्ये शेवटचा शिल्लक आहे, 2 धावा काढले तर 42 धावा, 42 रन्स ऑन द बोर्ड. आणि सूरज बघा ओपनिंगला आलाय, एकही चेंडू खेळलेला नाही अजूनपर्यंत. नाव स्ट्राईक एंडकडे बघायला मिळतोय, गमती बघायला मिळतात या सामन्यामध्ये, मज्जा बघायला मिळतंय. आवा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, इन साइड एज लागतंय, एकदा पूर्ण केले गेले. दुसऱ्या प्रयत्न असेल सहजरित्या पूर्ण करतोय काय, आणि होय सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावीचा प्रयत्न नसणार आहे, थांबवलं गेलंय. षटक संपताय, 3-3 षटकाच्या धावसंख्या 44 आणि 45 रन्सचं आव्हान ठेवलं जात आहे ते म्हणजे ईगल स्पोर्ट्स नायगाव संघासमोर. यावेळेस ब्रेक होतोय, ब्रेक नंतर पुन्हा याच्या मैदानामध्ये येईन तेव्हा आपण आवाज ऐकू. व्हॉइस ऑफ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जयेश जी डुकले. यावेळेस शंभूजी बलंगे आपण बघतोय स्क्वेअर लेग पंतांच्या भूमिकेमध्ये. असं इथून काय
तर फलंदाजी जोडी पाठवा प्लीज, क्षेत्रक्षण लावून घ्या युवराज इलेव्हन कोलेकर पाडा संघ, या ठिकाणी आपण मैदानामध्ये वळूयात पुनश्च एकदा। तर निश्चितच तीन षटक आणि 45 धावा झालेल्या, 44 झाल्यात, 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं या ठिकाणी। आणि आले जी आपण बघतो दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे। युवराज इलेव्हन कोलेकर पाडा वर्सेस ईगल स्पोर्ट्स नायगाव, दोन फलंदाज मैदानामध्ये जातात। 18 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय। सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं, प्रेक्षकांचं या ठिकाणी सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। आपण बघतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधल्या संस्थापक सदस्यांमधला एक सदस्य संघ आपण बघतोय, आणि त्यानंतर आपण अनेक संघ या असोसिएशन मध्ये समाविष्ट झालेले आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जवळजवळ 5 ते 6 दिवस सुद्धा या आपल्या ठिकाणी संघ उपलब्ध होत आहेत। मात्र या ठिकाणी आपण बघतोय 4 दिवसांचं हे आयोजन चंद्रपाडाचं, आणि या चंद्रपाडाच्या आयोजनामध्ये आपण बघतोय दिमागदार 3 संघांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे। बुधवार गुरुवार आणि शनिवार मध्ये आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय चुरस बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी चालू असणारा सामना युवराज इलेव्हन कोलेकर पाडा वर्सेस ईगल नायगाव। युवराज इलेव्हन स्पोर्ट्स कल कोलेकर पाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय 46 धावा पटकावल्यात आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय। या ठिकाणी आमचे मित्र गणेशजी आवरे यांनी काय फलंदाजी केली, त्याच्यानंतर प्रशांतजी जाधव यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली गेली। यावेळेस गोलंदाजी मार्गावर येतोय संदीप, आणि स्ट्राईक हँडकडे आपण बघतोय कल्पेश आणि परेश ही जोडी। कल्पेश हा एक आक्रमक फलंदाज आहे आणि निश्चितच त्या कल्पेशकडनं अपेक्षा असतील संघाला, ईगल स्पोर्ट नायगाव संघाला, आणि कोणत्याही पद्धतीनं कमी लेखून चालणार नाही। या ठिकाणी फटकेबाजी आहेत, षटकार चौकार येऊ शकतात, काय घडतंय बघूयात। गोलंदाजी मार्गावर सामन्याला सुरुवात होते, या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल चौडापलायन चेंडू, पहिला चेंडू हुक करतोय, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी। पहिल्या चेंडूचा समाचार, खरपूस समाचार घेतला गेलाय, आणि या ठिकाणी हा षटकाराने खातं खोलतोय श्री गणेशा होतोय। 45 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या पद्धतीनंच आपण बघतोय या ठिकाणी हा सुरुवात ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाच्या माध्यमातून। यावेळेस कम बॅक करतोय संदीप, चांगलं कम बॅक म्हणावं लागेल म्हणजे सर, इथे षटकार पडल्यानंतर एक कम बॅक डिलिव्हरीची गरज होती एक्झॅक्टली। या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच होईल का, गॅप मध्ये शोधून काढलाय, फॉलो केला जातोय चेंडूला, मात्र आपण होतो चेंडू जाईल सी मार्शीच्या बाहेर 4 धावांसाठी। काय जबरदस्त फटका नजाकत, आपण होते कलाई का इस्तेमाल इथे केलाय, बॉटम हँडचा यूज केला, आणि यावेळेस गॅप शोधण्यामध्ये इश्यू झाला जयेश हा फलंदाज, आणि 4 धावा मिळतात, धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली जाते 10 धावसंख्येवर। क्लास दाखवला आपला, कारण की टेम्परामेंट सुद्धा दाखवला, आणि इथे आपण बघितलं की गतीचा वापर अतिशय योग्य रीतीने करून घ्यायचा तर पद्धतीने, तर अशा पद्धतीने गॅप शोधणं महत्वाची बाब होती, शोधला आणि 4 धावा सुद्धा मिळाल्या। अप्रतिम अप्रतिम कल्पेश मन जिंकतो या ठिकाणी, थोडस फिल्डिंगची विवरचना बदलायला भाग पाडलं या ठिकाणी युवराज इलेव्हनला। मोठा फटका, चेंडू आवत मिस टाइम, यावेळेस काय घडतंय, हा झेल किती महत्वाचा होता युवराज इलेव्हन साठी। हा झेल कन्वर्ट करायला हवा होता मणीश सर, कारण की 45 धावा फक्त तुम्ही धावा बघतायत, कारण की दुसऱ्या बाजूने ज्या 45 धावा युवराज इलेव्हन कोलेकर पाडा या टीमने बनवल्यात, मात्र 46 धावा ईगल स्पोर्ट्स नायगाव करू शकतोय,
जवळजवळ 44 धावा केल्यात, मात्र 45 धावा ईगल स्पोर्ट्स नायगाव करू शकते, कारण की त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे ना खूप स्ट्रॉंग आहे, आणि ज्याचं उत्तर म्हणून पाहिलं की सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर दिलं होतं. एक्झॅक्टली, पुन्हा एकदा परेश येतो यावा स्ट्राईक एंड कडे, एक धाव पूर्ण केली गेली, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. हा झेल किती महत्वाचा होता हे बघायला मिळेल, कारण कल्पेश सारख्या फलंदाला तुम्ही जीवनदान दिलंय, हा कोणत्याही पद्धतीनं झेल कन्वर्ट करायला पाहिजे होता, कॅच करायला पाहिजे होता, मात्र थोडासा फंबल झाला, खेळाडू अडकळला आणि झेल आपण बघतोय ड्रॉप झाला दिसतोय. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावर 12 धावा लागल्या गेल्यात शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला चेंडू, चांगला चेंडू संदीप याचा, संदीपने खरंच कमबॅक केलंय, संदीपचं कौतुक करावं लागेल, जरी पहिल्या चेंडूवर षटकार लागला त्याच्यानंतर एक चौकार आला तरी सुद्धा आपण फक्त 13 धावा देतोय, उर्वरित 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 32. 12 चेंडू 32 धावा, जयेश काय म्हणशील? 14 धावा झाल्या, 31 पाहिजेत तर अजून सुद्धा 31 धावांची म्हणजे सरासरी ते शक्य आहे. ईगल स्पोर्ट्स नायगाव या टीमचा रेकॉर्ड पाहिला ना या मैदानावर, तर जवळजवळ चांगला रेकॉर्ड आहे या मैदानावर, त्याने अनेक पारितोषिक पटकावले ईगल स्पोर्ट नायगाव संघाने. युवराज 11 कोलकरपाडा या टीमचा जर रेकॉर्ड बघितलं ना आपण या मैदानावर मनीष सर, तर प्रथम पारितोषिक पटकावण्याचं क्षमता आणि केलं सुद्धा आहे, तर कोणाला पराभूत केलं होतंय तर जीवदाने वालिव या टीमला, म्हणजे निलेश सामरे यांना पराभूत करून या मैदानावर आपण बघितलं तर त्यांनी एक पारितोषिक पटकावलंय, चॅम्पियन बनला गेला होता संघ. म्हणजे दोन्ही संघांचा रेकॉर्ड आपण बघितला तर मागचा खूप चांगला आहे, मात्र सध्या मागचा झालेला तो काळ होता, मात्र आजचा काळ काय म्हणतोय, आज तुम्ही कशाप्रकारे क्रिकेट खेळा, जो तुम्ही मागे क्रिकेट खेळला तोच क्रिकेट आज खेळाल तर तुम्ही यशस्वी व्हा, अन्यथा तुम्ही कुठेतरी मागे पडाल. निश्चितच आपण बघतोय खरंच खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आतापर्यंत गणेश आवरे, आपण यावेळेस गोलंदाजी मार्कवर येतोय. युरिया जी 11 कोलेवर करपाडा संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण विरचना बदलले गेले थोडीशी आपण बघतोय. या ठिकाणी दोन फलंदाज आपण बघतोय खेळत आहेत, अजूनही 12 आणि 32 धावांची आवश्यकता, म्हणजे 16 धावांची सरासरी राखावी लागेल, थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाही आहे. जयेश जरूर अशक्य नाही आहे, दास भी यहाँ पे बैठे, उनके ओर से इनाम भी रखा है. मोठा फटका, 6 धावा मिळतात, स्टँड अँड डिलिव्हर्ड, काय फटका मारला या ठिकाणी आपण बघतोय, शॉर्ट ऑफ लाईन चिरू टाकला, संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं गेलं. 6 धावे धावसंख्या वाढते, 19 धावा धाव फलकावर लागली गेली. जी हा, दास है बिंदास, और उन्होंने बताया है कि अगर युवराज 11 कोलेकरपाडा टीम का कोई गेंदबाज अगर यहाँ पे हैट्रिक प्राप्त कर लेता है तो उनको 3000 रुपए का इनाम दिया जाएगा. अगर उसकी जरूरत अभी है क्योंकि विकेट चाहिए आणि विकेट पाहिजे, पहिल्या चेंडूवर षटकार आले आणि आपले इरादे स्पष्ट केले त्या खेळाडूने जसा झेल सोडला होता. येस, गणेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल नो डाऊट. यावा समेस टाइम, चेंडू हवे, झेल होईल काय, आणि घेतला गेलाय कॅच आउटच्या रूपाने एक फलंदाज बाद, पहिला हादरा बसतोय कल्पेशच्या रूपानं या ठिकाणी ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाला. खूप मोठा ब्रेक थ्रू दिला गेलाय कल्पेशच्या माध्यमातून, कारण हा घातक फलंदाज ठरू शकला असता, मात्र त्याचा अजून एक बंदू जातोय मैदानामध्ये. हे म्हणत हॅलो, हा जे जाधव बंधू आहेत आपण बघितलं, एकंदरीत कल्पेश बाद झाला, मात्र कल्पेशला बाद करून नुसतं चालणार नाही की त्याच्यापेक्षा डेंजरस म्हणजे आपण बघितलं तर हेमंत परेश अशा अनेक खेळाडू आहेत. सध्या तरी आपण बघितलं जी काम होतं, जी जबाबदारी होती, मात्र जी केली आहे पार पाडली ती म्हणजेच कल्पेशने. आता हेमंतची जबाबदारी मोठी असणार आहे, कारण की एक षटकार आला आहे, या षटकामध्ये ज्या धावा आल्या पाहिजे होत्या म्हणजे त्या आलेल्या सुद्धा आहेत, मात्र आणखी काही चेंडू आहेत त्या चेंडूंना एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं, जर आपलं आपण म्हटलं तर कॅल्क्युलेट क्रिकेट आहे, त्या कॅल्क्युलेट क्रिकेटच्या सहाय्याने क्रिकेट खेळलं ना तर हा सामना जास्त कठीण नाही आहे, मात्र तो होऊ शकतो, मात्र गोलंदाजाची थोडीशी परीक्षा इथे घेतली जाईल. एक्झॅक्टली, कारण आपण लिमिटेड चेंडूंचा खेळ असतो. चांगला चेंडू, कॅच कॅच कॅच, प्रशांतजी जाधव हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय हे येणारे काही चेंडू मध्ये बघायला मिळेल, मग तो सोपा झेल होता या ठिकाणी. निश्चितच एका हातात जरी पकडला असता तरी लगेच गरेल मामांकडनं प्राईस मिळालं असतं, मात्र झेल सुटला जातोय. प्रशांतजी खूप महत्वाचा झेल होता या ठिकाणी, नाराज असतील कर्णधार या ठिकाणी ते म्हणजेच गणेश आवरे. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता या ठिकाणी तो म्हणजेच गोलंदाज गणेश याच्या माध्यमातून. धावसंख्या धावपळ 19 धावा स्थिरावले यावेळेस. चांगला चेंडू पुन्हा एकदा, एक धाव पूर्ण केला जातोय डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव पूर्ण
आणि धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती म्हणजेच 20 धावा 20 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही आपण बघतोय धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 8 चेंडू 25 धावा 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता. फुल टॉस या ठिकाणी झेल असू शकतोय काय, मात्र गॅप मध्ये खेळून काढलाय क्षेत्रक्षक पाटक पाटलाक करतोय. चांगला क्षेत्रक्षक, चांगला थ्रो होतो या ठिकाणी आणि थोडासा चेंडू उसळे घेतोय, चेंडू जातोय डिक्लरेशन झोन कडे आणि किती धावा मिळत आहेत. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत, या तीन धावेन धावसंख्येत भर धावसंख्या 23 धावा लागल्या गेल्यात. अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 23 धावा. क्षेत्रक्षण विरोचना पुन्हा एकदा गणेश बदलताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले, जरी षटकार लागला पहिल्या चेंडूवर तरी गणेश यांनी. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय एज लागतोय, चेंडू जातोय या ठिकाणी थर्ड मॅनेजर मध्ये एक धाव मिळेल. या ठिकाणी षटक संपतायत दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर 24 धावा उर्वरित 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 21 धावा 6 चेंडू 21 धावा. जयेश काय म्हणशील? 6 चेंडू आणि 21 धावा या मैदानावर, तेच मी म्हणेन, कारण की चांगली बॅट जर चालवली तर चांगल्या धावा येतील आणि ती दाखवून दिलं होतं. पहिल्या दिवसाचा जर इतिहास आपण पाहिला असेल, खास करून ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली होती निस्तर वस्ती या टीमने, 6 धावा 6 चेंडूमध्ये 26 धावा चेस करत असताना तब्बल जवळजवळ 24 धावाच्या बॅटमधून आल्यासुद्धा आल्या होत्या, मात्र त्यानंतर थोडासा कमी पडला. मात्र इथे चेंडूची गरज आहे, मात्र या मैदानावर चांगला टेम्परामेंट दाखवावं लागेल. चांगला टेम्परामेंट फलंदाजाने दाखवला तर कदाचित या धावा होऊ शकतात या मैदानाच्या आतमध्ये. सिमेंट आणि कॉन्क्रीटने बनलेला ही क्रीज आहे आणि या क्रीजचा तर आपण बघितला तर चांगले फलंदाज आपण बघितलं तर फलंदाजीसाठी योग्य त्या रीतीने वापर करून घेतात, मात्र या मोक्याच्या क्षणी तो वापर करून घ्यावा लागेल इगल स्पोर्ट्सच्या खेळाडूंना. सध्या तरी हेमंत स्ट्रगल करतोय, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ द्यावी लागेल ती म्हणजे परेशला. तर प्रशांत जाधव यांच्यासाठी पारितोषिक आले, जर विकेटची हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी अपना हॉटेल कोलेकर पाडा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राईज मात्र दिला जाईल. हे पारितोषिक मात्र जाहीर केलं गेलं आहे प्रशांत जाधव यांच्यासाठी. येस आपण बघतोय थोडासा व्यत्यय आला या ठिकाणी, आपण बघतोय थोडासा मागे डिक्लरेशन झोन इकडे आपण बघतोय थोडासा ओलावा आहे आणि चेंडू बदलला गेला या ठिकाणी. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय 24 धावा धावफलकावर लागल्या गेले, उर्वरित 6 चेंडू आणि आपण बघतोय धावसंख्येची गरज आहे ती 21 6 21. या ठिकाणी परेश हा फलंदाज आपण बघतोय 4 धावांकडून खेळतोय आणि हेमंत हा खूप फलंदाज 2 धावसंख्येवर खेळतोय 6 21. अच्छा जरूर 6 चेंडू 21 धावा आहेत, मात्र अपना हॉटेल कोलेकर पाडा यांच्या माध्यमे प्रत्येक चेंडूसाठी म्हणजे प्रत्येक कॅच पकडला ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मात्र दास जे म्हणजेच निखिल दास अपना हॉटेल यांच्या माध्यमातून पारितोषिक, म्हणजे कोलेकर पाड्याच्या टीमने जर आपण बघितलं झेल पकडले खेळाडूने 500 रुपयाचं पारितोषिक, प्रशांतने जर हॅट्रिक घेतले 5000 रुपये. बक्षिसांचा वर्षाव लागतो या ठिकाणी प्रशांतजी जाधव यांना. खऱ्या अर्थानं प्रशांतजी जाधव एक आक्रमक असे चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलू पहिला चेंडू मैदानामध्ये, यावेळेस खराब चेंडूची नोंद झालाय पंचांच्या माध्यमातून. यावेळेस 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता, 6 20 हे समीकरण बघायला मिळतंय. एक धाव पहिलीच आपण बघतोय वाईटच्या रूपानं आपल्याला बघायला मिळाली प्रशांतच्या माध्यमातून.
अतिशय चांगला मॅच, चुरशीचा मॅच बघायला मिळेल नो डाऊट. परेश का हे म्हणते, दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. उलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी सहा धावा, षटकार येतोय. फुलटोसचा खरपूस समाचार घेतला गेलाय आणि सहा धावे धावसंख्येत भर, धावसंख्या 31 धावा. उर्वरित आपण बघतोय चेंडू शिल्लक आहेत 5 चोवीस धावांची आवश्यकता आहे, तिथे 14 5 14 पहिल्या चेंडूवर षटकार परेशच्या बॅटमधून. आणि फुलटोसचा खरपूस समाचार घेतला गेला या ठिकाणी, तो म्हणजेच फलंदाज परेशच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडूची नोंद झाले. 5-13 समीकरण बदललं गेले एका षटकारणाशी. आणि म्हटलं होतं जयेशने की खरंच अशक्य नाही आहे आणि चांगली फलंदाजी करता येते. पूर्णपणे मॅचमध्ये आणलं गेलं या ठिकाणी परेशने त्या षटकारणाशी. आणि जवळजवळ एका चेंडूत 8 धावा दिल्या गेल्यात या ठिकाणी प्रशांत जाधव यांनी. यावेळेस अमेज टाईप चेंडू हवेमध्ये, यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय. चार चेंडू, 11 धावांची आवश्यकता. चार चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता या ठिकाणी, ती म्हणजेच इगल स्पोर्ट्स नायगाव संघाला. प्रशांत जाधव गोलंदाजी मार्कवर आहे. या ठिकाणी शेवटच्या क्षणी कमी पडलाय, खूप चांगला एफर्ट होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र चेंडू त्याच्या हाताला आदळला आणि या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा मिळत आहेत. 4-11 एज लागताय या ठिकाणी. जेल सुटला गेलाय, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन कडे. एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. आणि खराब क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात या ठिकाणी. 9 धावा, 3 चेंडू 9 धावा, एक निर्णायक षटकार मॅच मध्ये आणेल आणि एक चांगला चेंडू संपूर्णपणे मॅच मध्ये घेऊन जाईल युवराज 11 कोलेकर पाडा संघाला. हा झेल घेणं महत्वाचं होतं या ठिकाणी, मात्र मिसफिल्डिंग झालंय बघायला मिळतं या ठिकाणी, ते म्हणजे ज्येष्ठ रक्षकाच्या माध्यमातून. जिथे एक धाव नव्हती तिथे 2 धावा दिल्या गेल्यात आणि याचं कारण म्हणजे समीकरण बदललं आहे. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काय मॅच बघायला मिळतोय प्रेक्षकांना, पैसा वसूल मॅच. युवराज 11 कोलेकर पाडा वर्सेस आपण पाहतोय इगल स्पोर्ट्स नायगाव, या 2 संघादरम्यान हा मॅच होताना दिसतोय. नो टीम मीटिंग प्लीज, अंपायरनी काळजी घ्यायची आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. यावास मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, कॅच होईल काय? आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. षटकार येतोय, 2 चेंडू 3 धावा. पुनश्चित 1 चेंडू निर्णायक ठरू शकतोय या ठिकाणी. 2-3 पुनश्चित 1 चेंडू मॅच मध्ये आणू शकेल तो म्हणजेच युवराज 11 संघाला. आणि या ठिकाणी मोठा फटका परेशच्या बॅटमधून या ठिकाणी षटकार मारला गेला. आणि तो जो विकेट किपरने बॉल सोडला जयेश, तो किती महागडा ठरला बघा. 2 धावा सुद्धा मिळाल्या त्या ठिकाणी आपण बघतोय. इथे एकच धाव असायला पाहिजे, 2 धावा दिल्या गेल्या मिसफिल्डिंग झाल्यानंतर सुद्धा. हा तोच तिथे ऍक्टिव्हपणा पाहायला मिळाला नव्हता, लेझीपणाचा हे परिणाम मी म्हणेन, कारण की तो लेझीपणा आणि आता त्याचं मात्र फळ भोगावं लागतंय. 2 चेंडू 3 धावा हा निर्णायक चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. पंचांनी अपील केली, आपण फेटाऊन लावले गेले या ठिकाणी. निर्धाव चेंडूची समाप्ती, लेगबायचा इशारा, 1 धाव येते लेगबायच्या रूपानं. आता मात्र 1 चेंडू 2 धावा आणि या 2 धावा कराव्याच लागतील. स्ट्राईक एंडकडे हेमंत आहे, या ठिकाणी कंपल्सरी चेसचा नियम आहे. आणि या जर 2 धावा झाल्या नाहीत, एकच धाव झाली तरी विजय होईल युवराज 11 कोलेकर पाडा संघ. हा मेहनत करावी लागणार आहे आता मात्र दोघांना, फलंदाजांना किंवा गोलंदाजांना. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं तर हा मॅच रंगला गेला आहे, एक चुरस निर्माण झाली आहे. आता मात्र दोन्ही संघात मात्र ते चान्स घ्यायला तयार नव्हते, मात्र इथे एक संघाला मात्र क्रिकेटचं तर हीच परिभाषा आहे, तर एकाला जीत मिळेल तर एकाला हार मिळणारच आहे, मात्र जो चांगलं करेल तो मात्र पुढे जाईल. एक्झॅक्टली, 1 चेंडू 2 धावा अतिशय रंगतदार सामना. काय करतोय चेंडूवर प्रशांत, सामना करेल हेमंत. मिस टाइम चेंडू हवेत,
इथे काय झालंय, अशक्य शक्य झालंय असं वाटलं होतं की चित्ती हा कदाचित झेल सहज पकडला जाईल आणि हा झेल पकडायला सुद्धा हवा होता, कॉलिंग नव्हतं. मात्र जवळजवळ 3 ते 4 खेळाडूंच्या मध्ये हा झेल आणि नक्कीच जर इथे कॉलिंग झाला असता तर मात्र आपण बघितला तर इथे हा मॅच कदाचित युवराज 11 कोलेकरपाडाच्या खात्यामध्ये आला असता. मात्र इथे काय घडलं, नशीब नशीब म्हण म्हणतो ना की बहादुराचा साथ देते आणि इथे नशिबाची साथ मिळती आहे, ती म्हणजे इगल स्पोर्ट्स नायगाव या टीमला. आणि हार्ड लक बॅड लक मात्र मी म्हणेन की प्रशांत जाधव आणि या टीमने कुठेतरी मी म्हणेन की थोडेसे जे प्रयत्न होते ते एक चांगले प्रयत्न केले होते, मात्र शेवटच्या क्षणाला आणखीन ते प्रयत्न वाढवायला पाहिजे होते, मात्र तिथेच कमी पडला आणि मात्र या स्पर्धेचा मार्ग सोडला. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाचा कर्णधार आणि इगल स्पोर्ट नायगाव संघाचा कर्णधार, रुद्राक्ष आणि इगल या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्यापर्यंत यायचं आहे.